नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे जीवन। तर तुम्ही मला बघत असाल माझ्या व्लॉगच्या चॅनलवरती, पण तुम्ही म्हणत असाल की हा व्लॉग सोडून हा नेमकं इंटरव्ह्यू कुणाचा घेतोय। तर इंटरव्ह्यू अशा व्यक्तीचा घेतोय की ज्या व्यक्तीनं आय आय टीमध्ये चांगल्या प्रकारचं रँकिंग मिळवलंय। तर त्याचं नाव आहे अथर्व मोरे। तर काय सांगशील अथर्व आय आय टीच्या एक्झामबद्दल तू आम्हाला? आय आय टी तशी म्हणायला गेले तर टॉपर मुलांच्या सुद्धा मनात धडकी भरवणारी अशी एक्झाम। प्रत्येक सायन्स स्टुडंटचं स्वप्न असतं की आपण आपले ग्रॅज्युएशन आय आय टीमधून पूर्ण करावे। त्यासाठी लाखात विद्यार्थी बसतात आणि फक्त 10,000 ते 11,000 विद्यार्थी घेतले जाते। एवढी कॉम्पिटिशन, एवढे स्ट्रगल करण्यासाठी मुले तयार असतात। तर आता मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की या परीक्षेसाठी तुम्ही काय काय स्ट्रगल केला आणि त्याच्यामागे तुमच्या आई वडिलांनी किती तुम्हाला साथ दिली? सर्वात पहिल्यांदा आई वडिलांना कधी असं समोरासमोर बोलता आलं नाही, पण मनापासून सांगतो आई वडिलांचा स्ट्रगल खूप मोठा होता माझ्या आयुष्यात। आता सांगताना सुद्धा डोळ्यात पाणी येत आहे। पण 5वीला असताना जेव्हा वाटतं की आपलं लेकरू आपल्यापाशी राहावं, तेव्हा मला आईबाबांनी दूर एका नवोदयच्या तयारीसाठी घातलं। 10,000 मुले होते, त्यातून फक्त 80 घ्यायचे होते। तिथे सुद्धा स्पर्धा होती। तेव्हा आपल्या जीवाचा तुकडा आपल्यापासून लांब करून त्यांनी मला काळजावर दगड ठेवून तिथे घातले। त्यानंतर परीक्षा झाली, मी सिलेक्ट झालो नवोदयसाठी। नवोदयला ॲडमिशन मिळाल्यानंतर ती पहिली खुशी आमच्या घरात होती। सगळे खुश होते आणि माझाही गावात स्टेटस तयार झाला की हा मुलगा हुशार आहे, मला आयुष्यात काही ना काहीतरी मिळवलंच पाहिजे। ती एक जबाबदारी माझ्यावर पडली की मला भीती होती की आपण आयुष्यात जर काहीतरी मिळवा नसलं तर आपल्या आईबाबांची मान खाली जाईल। त्यांना गावकऱ्यांनी जो मान दिला आहे तो जर टिकवायचं असेल तर आपल्याला काहीतरी मिळवलं पाहिजे। कारण का एकदा टॉपर येणं हे सोपं असतं, कारण का एकच वर्ष अभ्यास करावा लागतो, पण टॉपर येत राहणं यासाठी दरवर्षी अभ्यास करावा लागतो। ते सातत्य महत्त्वाचं असतं। त्यासाठी मनात एक जाणीव होती की आपण काहीतरी करून दाखवायचं। अथर्व, आय आय टी ही तुम्हाला कशी समजली? जेव्हा मी नवोदयमध्ये होतो, नवोदयमध्ये असताना एक आय आय टी बॉम्बेचा एक विद्यार्थी तिथं आला होता। सरांना समजले की हा आय आय टीचा मुलगा, त्याच्याकडे बघण्याची सरांची दृष्टी, त्याला दिलेला आदर, हा मी माझ्या डोळ्याने बघत होतो। जेव्हा तो माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आला तेव्हा फक्त मी विचारलं की दादा पगार किती आहे तुला? तेव्हा त्याने सांगितलं मला की वर्षात मला 36 लाख रुपये पगार, म्हणजे महिन्याचा आपण जर समजा गेलं तर 3 लाख रुपये महिन्याचे पैसा हा डेटॉलसारखा असतो। तो आयुष्यातील 99.9% प्रॉब्लेम घेऊन जातो आणि एका सर्वसामान्य घरातून आलेल्या मुलग्याला पैसाच सर्व आहे हे वाटत असते। कारण का आयुष्यात जर पैसा मिळवला, आपल्याला पैसा असेल तर मान मिळतो, आपल्याकडे काहीतरी पद असले, पैसा असला, तरच ह्या समाजात आपल्याला जास्त किंमत राहते। नवोदयमधील एवढ्या प्रख्यात आणि हुशार विद्यार्थी जिल्ह्यातील जिथे आलेले असतात तिथल्या मुलांनासुद्धा ह्या एक्झामची भीती वाटत होती। त्यामुळे साहजिकच होतं की मुलांचा विश्वास पहिल्यांदा बसला नाही की हा आय आय टी करू शकेल। त्यामुळे सर्व मुले मला म्हणत होते की हे तुझ्याकडून होणे शक्य नाही, तरी पण ती निंदा ते फक्त मी ऐकत राहिलो। एवढं मनात होतं की फक्त मला करायचं आहे, बाकी मला काय माहीत नाही। म्हणजे एका जिद्दीनं आणि जोशानं तुम्ही ती एक्झामसाठी तयार आलात आणि ती पूर्णपणे केली। तर आता मला असं विचारायचं की तुमच्या आयुष्यातील इमोशनल सीन असा कोणता होता? माझा देवावर विश्वास होता, देव माझ्या कष्टांना फळ देईल, म्हणून मी गणपतीच्या देवळात जाऊन पहिल्यांदा पाया पडले। पाया पडून गणपतीच्या देवळात मी बसून निकाल बघितला। निकाल जेव्हा बघितला तेव्हा अक्षरशः डोळ्यातून पाणी या लागलं, सगळी माणसं तिथून गोळा झाली, मला तू रडतोयस का? तेव्हा सांगितलं, पहिल्यांदा तेव्हा मला आनंदाश्रू कसे असतात ते मी बघितलं। पहिल्यांदा पप्पांना फोन लावला, पप्पांना फोन लावून सांगितलं, पप्पा अति खुश झाले। पप्पांना सांगितल्यानंतर घरी आलो, घरी आल्यानंतर सर्व असे हॉलमध्ये बसले होते, सर्वांचे चेहरे गंभीर होते। त्यांना पण माहिती होतं की परीक्षा अवघड आहे, काही पण होऊ शकतं। 1-2 सेकंद मी फक्त उभारलो आणि बाकी म्हणलं झालं सिलेक्शन। एवढं म्हणल्यानंतर दोन्ही बहिणी खुश झाल्या आणि मम्मी आमची डायरेक्ट रडायला लागली। तेव्हा तो खुशीचा क्षण माझ्या आयुष्यभर लक्षात राहील। मित्रांना सर्व कळालं, मित्र पण खुश झाले, नंतर सगळ्यांच्या स्टेटसद्वारे गावात सगळ्यांना कळालं, गावातील आमच्या खूर गावातील मी पहिलाच आय आय टी आहे। तर अथर्व, या परीक्षेसाठी स्ट्रगल चालू कसा झाला आणि या अवघड परीक्षेला तुम्ही सामोरे कसे गेले? पहिल्यांदा सांगायला गेले तर 10वीनंतर पुण्यात ॲडमिशन घेतली क्लाससाठी,
क्लास चालू झाला, जास्त मुलं होती, 800 मुलं होती, त्यातून 95% CBSE बोर्डला कमीत कमी 30 मुले होती. एवढी सगळी टॅलेंटेड विद्यार्थी तिथं 800 मुले होती. अभ्यास करत राहिलो रोजचा, तेव्हा चालू झाला होता अभ्यास, जिद्दीने गेलो तो 16-10 अभ्यास मी ह्या 3 वर्षात कधी नाही सोडला. फक्त मला ह्या 3 वर्षात 4 तासाच्या वर कधी झोप मिळाली नाही, ती मी घेतलीच नाही. मला फक्त एक जिद्द होती की किती जरी हाल झाले फक्त मला मिळवायचं आहे, ही जी जिद्द होती त्यानं अभ्यास चालू झाला. अभ्यास चालू झाल्यानंतर पहिली एक्झाम झाली. एक्झाम झाल्यानंतर न पहिल्या 40 मुलांची एक हुशार विद्यार्थ्यांची बॅच करून त्यांच्यावर फोकस करण्याचा जास्तीत जास्त क्लासेसचा नियम असल्यासारखे असतो. मी होतो 121 माझं ते 40 कधी सिलेक्शन झालं नाही. झाल्यानंतर मी घरी सांगितलं, घरी सांगितल्यानंतर घरी म्हणाले काय पण करून त्या बॅचमध्ये तू गेला पाहिजे. आधीच माझं प्रेशर होतं, घरात त्यांनी सांगितल्यानंतर एक विश्वास झाला की केलं पाहिजे. सरांकडे गेलो, सरांकडे जाऊन सांगितल्यानंतर सर म्हणाले मी तुला फक्त एकच चान्स देऊ शकतो, पण 800 तू पहिल्या 3 आला पाहिजे. तेव्हा अवघड वाटलं, पण मला करायचं होतं, मला बाकी काही दिसत नव्हतं, मला फक्त करायचं होतं. अभ्यास तेव्हा एवढ्या जोरात चालू केला की मी फक्त 2.5 तास 2 महिने झोपायचो. माझ्या डोळ्याच्या पापण्या सुजल्या होत्या, रडू यायचं वाटायचं की आपल्या वयाची मुलं काय करायला आणि आपण काय एवढं स्ट्रगल करावं. पण वाटा एकच होतं की होतंही चांगल्यासाठी होतं, पुढे काय तर आपल्याला चांगले दिवस होते. नंतर परीक्षा झाली, 800 मी दुसरा आलो. तेव्हा मला त्या बॅचमध्ये पण सिलेक्ट झालो आणि मनाला वाटलं की आपल्यात काहीतरी आहे, आपण करू शकतो. पुढची जे इमेज झाली, मेन्समधून ॲडव्हान्सला सिलेक्शन झालं, ॲडव्हान्स देऊन आलो. आशा होती की होऊन जाईल माझं, तरी पण रँक 16,000 आली. पहिली 10 ते 11,000 मुलं फक्त घेतात. NITला ॲडमिशन मिळत होतं मला, पण 8वीपासून मनात माझे एक वाटत होतं की आपल्याला IITमधून जायचं आहे. NIT मिळत होतं ते कॉम्प्रोमाइज होतं. माणसाचा स्वभाव कसा असतो, पाहिजे ते मिळत नसलं तरी जे मिळालं आहे ते घ्यावं. पण माझं तसं नव्हतं, मला जे पाहिजे आहे तेच मला मिळवायचं होतं. त्यामुळे मी ठरवलं IITसाठी अनेक वर्ष ट्राय करायचं. घरातूनच मी अभ्यास चालू केला. माझ्या चुका होत होत्या, शिक्षकांचं काम पण मलाच करावं लागलं, विद्यार्थ्याचं काम पण मलाच करावं लागलं. स्वतःची डेव्हलपमेंट पण होत होती, पण त्रास पण तितकाच होत होता. ते झाल्यानंतर एक वर्षभर रात्रंदिवस स्ट्रॅटर्जी ठरवून दिवसाचं 1.5 ते 2 तास ध्यान करून मनाला फक्त शांत स्टेबल ठेवायचं होतं. कारण का हे 11-12 वय सगळ्यात भटकण्याचं वय असतं. त्यात जो माणूस स्टेबल राहिला त्यांना आयुष्यात खूप काय मिळवलं हे फक्त मला माहीत होतं. त्यामुळं मी ध्यान करत राहिलो 1.5 ते 2 तास. फक्त मला एक कॉन्स्टंट राहायचं होतं. एक्झाम झाली, JEE Mains झाली, JEE Mains मधून ॲडव्हान्सला सिलेक्शन झालं. जवळ 1 महिना फक्त राहिला होता. प्रेशर येत होतं, पण स्वतःला मी सांगितलं जेवढं तू प्रेशर घेशील तेवढं IITला सिलेक्शन होण्याचं चान्सेस तुझं कमी आहे. कारण का एवढ्या मुलांमधून जास्तीत जास्त प्रेशर घेणारे असतात. प्रेशर घेतले की आहे ते पण मुलांना माहीत असेल, परीक्षेत बसल्यानंतर आहे ते पण आठवत नाही. पण माणसाच्या कपॅसिटीच्या बाहेर स्ट्रगल करून जे मिळतं तेव्हा मिळाल्यानंतर माणसाच्या डोळ्यात पाणी येतं. तर अथर्व, मला आणखी एक क्वेश्चन विचारायचा आहे की आता जे JEE साठी जे विद्यार्थी प्रयत्न करत आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? सर्वात पहिला माझ्याकडून संदेश असेल की स्वतःवर विश्वास ठेवा. कारण का ज्या माणसाचा स्वतःवर विश्वास असतो तो माणूस आयुष्यात काही पण मिळू शकतो. आपल्या महाराष्ट्रातील खूपच कमी विद्यार्थी IITसाठी सिलेक्ट होतात. जास्तीत जास्त बेंगलोर आणि राजस्थान याची विद्यार्थी IITमध्ये जास्त आहे. पण आपल्या महाराष्ट्रात जी संख्या आहे ती अजून वाढली पाहिजे. त्यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे. माझा इंटरव्ह्यू बघून, माझं स्ट्रगल बघून थोडी जरी विद्यार्थी मोटिवेट झाले तरी ह्या इंटरव्ह्यू सार्थक झाला म्हणून समजावं. तर अथर्व, IITसाठी तुम्ही कधी मोटिवेट झाला? तसे सांगायला गेले तर वैयक्तिक मला मर्सिडीज गाडी खूप आवडते. आपल्याला माहीत आहे 60-70 लाख त्याची किंमत असते. तेवढी जर गाडी घ्यायची असेल तर तेवढे कष्ट आणि तेवढा पैसा आपल्याला मिळाला पाहिजे होता. त्यामुळे IIT एक माध्यम होती की सर्वात कमी वयात काहीतरी करून दाखवण्याची संधी आपल्याकडे होती. आणि IITसाठी पॅकेज पण चांगले असतात. त्यामुळे वाटले की फक्त एवढी मर्सिडीज मला वेळ होती की जेव्हा मी प्रॅक्टिस करायचो तेव्हा पानाच्या कडेला मर्सिडीजचा लोगो काढून अभ्यास चालू करायचो.
गाडी आवडायची फक्त ती घेण्यासाठी तडफड चालू होती आणि पप्पा आमचे 11वीपासून काम करत होते. त्यांची हाल मी माझ्या डोळ्याने बघत होतो. फक्त त्यांची जिद्द होती की माझ्या मुलग्यानं काहीतरी करून दाखवलं पाहिजे. मर्सिडीज हा माझा वैयक्तिक विषय राहिला पण त्या खरी गोष्ट मला जी मोटिवेट करते ती म्हणजे आमचे पप्पा. त्यांचा संघर्ष बघून मी प्रत्येकी मोटिवेट होत राहिलो. परीक्षा वाटत होती एवढी अवघड आहे पण स्वतःला सांगायचो की माणसानं परीक्षा बनवल्या, परीक्षेनं माणूस नाही बनवला, त्या आपण करू शकतो. थँक्स टू जीवन डवरी द इंटरव्ह्युअर फॉर इन्व्हायटिंग मी फॉर दिस इंटरव्ह्यू. द मेन पर्पज ऑफ दिस व्हिडिओ इज टू मोटिवेट द एक्झाम प्रिपेरिंग स्टुडंट्स. तर सर्वात प्रथम मी अथर्वचे आभार मानतो, त्याने आमच्यासाठी वेळात वेळ काढून आमच्या इंटरव्ह्यूमध्ये एक मोटिवेशनल जे स्पीच दिलेला आहे ते खूप म्हणजे खूप असं मनाला भिडण्यासारखं आहे. त्याने स्वतः सेल्फ स्टडी करून जर एखादी परीक्षा जेईसारखी अवघड परीक्षा जर त्याने क्रॅक केली असेल तर या जगात अशक्य असं काहीच नाही.